बर्गर पिझ्झा पास्ता की ही पोळी भाजी भातवरण असं कन्फ्युजन तुमचंही होतंय आईने सोबत दिलेला टिफिन तसाच ठेवून कूल डूड होण्यासाठी कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींसोबत फास्ट फूड तुम्हीही खाताय आज काहीतरी चिल करायचंय म्हणून तुम्ही देखील या जंक फूडला आपलं पोट भरण्याचं साधन करताय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं म्हणतात कॉलेजचं वय हे आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया रचणारं वय असतं याच वयात योग्य आणि पोषक आहार घेणं महत्त्वाचं असतं पण हा पोषक आहार म्हणजे काय आणि तो नेहमी आपल्याला न रुचणारा कसा असतो याच वयात खाण्यापिण्याची बंधनं पाळली तर आम्ही एन्जॉय कधी करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असणार पण चिल तुमच्या जेवेची चव आणि तुमचा आहार याचा समतोल कसा राखायचा हेच या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी किरण आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात अलीकडे विद्यार्थ्यांचा जंक फूड खाणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल बनत चाललं आहे विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेज पाहायला मिळते पूर्वी डाळ भाजी बाजरी ज्वारी नाचणी यांची भाकरी आणि सोबतच गव्हाची चपाती असा सात्विक जेवणाचा वापर प्रत्येकाच्या आहारात व्हायचा पण आता याची जागा बर्गर पिझ्झा पास्ता फ्रेंच फ्राईज केक डोनट्स चायनीज आणि तेलकट पदार्थांनी आहे आता या सात्विक जेवणाचा आणि तुमच्या जिभेच्या चवीची सांगड कशी घालायची यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पाहूया पिझ्झा बर्गर पास्ता फ्रेंच फ्राईज यासारखे अनेक पदार्थ जंक फूडच्या यादीत येतात पण त्यासाठी तुम्हाला आठवड्यातील एक दिवस हा चीट डे म्हणून ठरवून घ्यावा लागेल आठवड्याचं गणित समजून आठवड्यातून एकदा आणि फारच झालं तर दोनदा तुम्ही फास्ट फूड फूड जंक खाऊ शकता कारण त्यात जास्त कॅलरीजचा समावेश असतो आणि पोषक द्रव्य कमी असतात पूर्ण आठवडाभर कॅलरी आणि पोषक द्रव्याचं गणित जुळवलं तर जंक फूड खाण्यास काहीच हरकत नाही पण हां याचे दुष्परिणामही आहेत त्याच्याकडं तुम्ही दुर्लक्ष नक्कीच करू नका जंक फूड तुम्हाला फक्त आजारीच पाडत नाही तर त्याचा त्वचेवर केसांवर आणि तुमच्या वयावरही गंभीर परिणाम होतो जंक फूड देखील सौंदर्य बिघडवू शकते म्हणून ते टाळण्याचा सल्ला दिला जातो तेलकट पदार्थांचा त्वचेवर थेट परिणाम होतो त्यामुळं जंक फूडला तुमच्या आयुष्यात फक्त चीट डेलाच एंट्री द्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणासाठी हाल होत असतात त्यात मेसमध्ये हेल्दी फूड मिळतंच असं नाही त्यात जर एखादी भाजी आवडत नसेल तर अर्धपोटी राहून बाहेर काहीतरी चमचमीत खाण्यावर काहींचा जोर असतो त्यात बाहेरील तळलेले स्नॅक्स हा तर विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलांना आरोग्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यावेळची भूक भागवणं महत्वाचं वाटतं आज दर दोन दिवसांनी नवीन वडापाव भजीची टपरी उघडलेली दिसते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक टपरीवर तेवढीच गर्दी असते हे पदार्थ खाऊन मुलांमध्ये लठ्ठपणा हृदयरोग उच्च रक्तदाब असे आजार होण्याचे प्रमाण अधिक पटीने वाढते घरापासून दूर राहणाऱ्या मुलांना बाहेरचं खावं लागतं हे जरी खरं असलं तरीही खाण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं हे त्यांच्याच हातात आहे अनेक जण दुपारच्या जेवणाची हेळसाण करतात कॉलेजच्या मधल्या सुट्टीत पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून जंक फूड वडापाव इडली वडा सांबर इत्यादी पदार्थ खाऊन दुपारचं जेवण करतात यामुळं निश्चितच तुमची त्यावेळेची भूक भागते परत कॉलेज संपेपर्यंत भूक लागलेलीच असते मग काय शेवपुरी भेळ पाणीपुरी इत्यादी पदार्थ खाऊन मुले परत गळतात पण हे खाल्ल्याने तुमच्या तोंडाला चव येते पण त्याचा परिणामही तुम्हालाच भोगावा लागतो आता हे सगळं टाळायचं असेल तर वेळ मिळेल तेव्हा पौष्टिक खाण्यावर भर द्या आजकाल फळं खाण्याकडे कोणी एवढं लक्ष देत नाही पण ज्या ज्या ऋतू जी जी फळं येतात ती शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात असं म्हणतात असंच सेम पालेभाज्यांच असू देत कि फळभाज्यांचा असू देत त्या त्या ऋतूमध्ये शरीरात गेल्याच पाहिजेत कारण निसर्ग नियमानुसार हे चक्र फिरत असतं आणि त्यानुसारच आपलं शरीर त्याला साथ देत असतं त्यामुळं या गोष्टीकडं विद्यार्थी दशेतील मुलांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण आजकालच्या अभ्यासाच्या ताणामध्ये जेवण एक वेळ स्कीप झालं तर एखादं फळ खाऊन तुम्ही भुकेची जागा भरून काढू शकता परीक्षेच्या काळात मानसिक ताण सर्वात जास्त असतो त्याचा परिणाम हा साहजिकच तुमच्या शरीरावर पडतो त्यासाठी शेंगदाणे आणि गुळ खा त्यामुळे तुमची दिवसभर एनर्जी टिकून राहते यासोबतच एखादं फळ परीक्षेदरम्यानचं बेस्ट बाईट आहे मधल्या वेळेला हेच खाणं योग्य आहे यामुळे शरीरातील शुगर लेवल मेंटेन राहते आणि एकाग्रताही वाढते एवढंच नाही तर ज्यांना असं वाटत असेल की यामुळं तुमचं वजन वाढेल तर काळजी करू नका हे खाल्ल्यानं निदान परीक्षा संपेपर्यंत तरी तुमचं वजन नक्कीच वाढणार नाही कारण येणारं भविष्य हे तुमच्या आयुष्याच्या खाण्यावर अवलंबून आहे असं म्हणतात जसं खावं अन्न तसं बनेल मन त्यामुळं ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी कारण येणारं भविष्य हे तुमच्या आजच्या खाण्यावरच अवलंबून आहे आता इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार